भारतात रेल्वेची सुरुवात 1853 मध्ये मुंबई ते ठाणे या ठिकाणावर झाली. पहिली रेल्वे 34 किलोमीटर धावली होती. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे लॉर्ड डलहौसीने काम केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतात रेल्वे सुरू झाली होती. पहिल्या रेल्वे प्रवासामध्ये पूर्णतः 400 व्यक्तींनी प्रवास केला होता. आणि यात म्हणजे मुख्यतः भारतीय व्यक्ती जगन्नाथ शंकर शेठचा सुद्धा खूप मोठा सहभाग होता भारतीय रेल्वे सुरू करण्यामध्ये.